Hello students, welcome to Vidharan Physics class. Today we will start the next point in chapter number 1, rotational dynamics, and that point is called as dynamics of circular motion. Right now I am writing the title of today's lecture, dynamics of circular motion. As we know, dynamics is the branch of mechanics in which we study of motion with their cause. Study of motion with their cause. First of all, what is mean by cause of motion? An example given. Consider a body which is initially at rest position. When we apply an external force on this body, then this body moves with velocity v. Or we can say, when we apply an external force on this body gets in motion. So my question is, what is the cause of the motion of body? What is the reason behind the motion of this body? Ki body motion madhe aali kuna mule? The answer is, the cause of motion of the body is nothing but external force. Manjes, एखाद्या बॉडीवरती जर तुम्ही एखादा फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी मोशनमध्ये येईल. ओके, सिमिलरली जर का एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्या पार्टिकलवरती पण एक्सटर्नल फोर्सेस ऍक्ट होतात अँड ड्यू टू दॅट फोर्सेस दिस पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. जसं की इथं या फोर्समुळे ही बॉडी लिनियर मोशन परफॉर्म करते. सिमिलरली या केस मध्ये काही फोर्सेस आहेत, मेनली दोन फोर्सेस आहेत, आपण ते बघणार पुढे. त्या फोर्सेस मुळे हा पार्टिकल काय करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. कोणते दोन फोर्सेस आहेत ज्यामुळे तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, त्याचा स्टडी आपण या डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पॉइंट मध्ये करणार आहोत. आणि ते दोन फोर्सेस म्हणजे कोणते? पहिला फोर्स आहे सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. आणि दुसरा फोर्स आहे तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. ड्यू टू दीज टू फोर्सेस पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. इन द ऍबसेन्स ऑफ दीज टू फोर्सेस पार्टिकल डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो कुणामुळे? या दोन फोर्स मुळे. यापैकी एक जरी फोर्स तिथे नसेल, समजा सेंट्रीपिटल फोर्स झिरो असेल, तर दिस पार्टिकल डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑर वी कॅन से, इफ देर इज अ झिरो सेंट्रीफ्युगल फोर्स, देर इज नो सेंट्रीफ्युगल फोर्स, ओनली देर इज अ सेंट्रीपिटल फोर्स, दॅट टाइम ऑल्सो दिस पार्टिकल डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. बघूया आपण इन डिटेल वन बाय वन दोन्ही फोर्सेस काय आहेत ते. पहिल्यांदा आपण स्टडी करूया सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय. समजून घ्या बघा, आता आपण काय बघितलं ते, जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकल कॉज काय असणार आहे? हे दोन फोर्सेस, दीज टू फोर्सेस आर द कॉज ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल. ओके, पहिला जो फोर्स आहे तो बघूया आपण इन डिटेल, सेंट्रीपिटल फोर्स. शॉर्ट फॉर्म लिहिला बघायचा, सी पी एफ, सेंट्रीपिटल फोर्स. मग सिम्बॉल आहे एफ सी पी, सेंट्रीपिटल फोर्स एफ सी पी. ओके, आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टडी केलेलं आहोत, ऍक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन अँड दॅट ऍक्सलरेशन इज कॉल्ड ॲज रॅडियल ऍक्सलरेशन. सर्क्युलर पाथ, पोजिशन ऑफ द पार्टिकल, सेंटर ऑफ सर्कल, रेडियस वेक्टर, अँड इफ द पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन देन देअर शुड बी ए ऍक्सलरेशन कॉल्ड ॲज रेडियल ऍक्सलरेशन विच इज पॉइंटेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके, म्हणजे रेडियल ऍक्सलरेशन
is responsible for the circular motion. And this radial acceleration is also called as what? Centripetal acceleration. Centripetal acceleration. या रैडियल एक्सेलरेशन अपन सेंट्रीपिटल एक्सेलरेशन का म्हणतो. नावात असे बघा सेंट्री सेंटर म्हणजे हे रैडियल एक्सेलरेशन टुवर्ड्स सेंटर ऍक्ट होतो. या रैडियल एक्सेलरेशनची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणून या रैडियल एक्सेलरेशनला आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. ओके नाउ द फोर्स व्हिच प्रोवाइड्स दिस सेंट्रीपिटल एक्सेलरेशन is called as centripetal force. म्हणजे radial acceleration किंवा centripetal acceleration जो force provide करतो त्या force ला आपण काय म्हणणार आहोत centripetal force. लक्षात घ्या का बघा म्हणजे centripetal acceleration कोणामुळे प्रोड्यूस होतं force मुळे. कोणता force centripetal force. मग त्या centripetal force ची direction पण कशी असणार आहे FCP means a centripetal force acting on this particle which is directed also towards the center of circle along the radius. म्हणजे centripetal acceleration ची direction and centripetal force direction काय असणार आहे सेम असणार आहे. ओके तर बघूया आपण centripetal force म्हणजे काय. Centripetal force is also called as real force. तो काय आहे real force. ओके definition of circular centripetal force. What is the definition of centripetal force? Magachi diagram ko padte circular path particle center of the circle towards center a force acts called as centripetal force. Okay aa diagram cha radius vector directed in this direction centripetal force directed in this direction. Okay so what is the definition of centripetal force? A force acting on a particle performing circular motion which acting along the radius vector along the radius vector towards the center of circle. baka centripetal force chi definition khup mahatvachi aahe. A force acting on this particle performing circular motion which is along the radius vector towards the center of circle such force is called as centripetal force. The formula for centripetal force is centripetal force is equal to minus m r omega square or omega square. Okay or we can say FCP is equal to minus m r omega square. This is the formula stands for centripetal force where m is the mass of the particle, r bar is the radius vector and omega is the angular velocity of that particle. Angular velocity of that particle. Here negative sign indicates that the direction of centripetal force and radius vector are oppositely directed. इसे बोला सरल सब दिसतो. हा जो centripetal force आहे तो या बाजूला directed आहे आणि हा radius vector इकडच्या बाजूला directed आहे. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स आणि रेडियस वेक्टर बोथ आर डायरेक्टेड अपोजिटली एंड दैट्स व्हाई वी राइट नेगेटिव साइन हियर. ओके दिस इज द फॉर्मूला फॉर सेंट्रीपिटल फोर्स. एफसीपी इज इक्वल टू माइनस एम आर ओमेगा स्क्वायर.
एक्चुअली हा फॉर्म्युला आला कसा हे बघूया आपण थोडस शॉर्ट मध्ये. ओके, जे मारो मिला स्क्वेअर आलंच. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू व्हाट? मास इनटू एक्सेलरेशन. एफ इज द फोर्स एक्टिंग ऑन दैट पार्टिकल, एम इज द मास ऑफ द पार्टिकल, ए इज द एक्सेलरेशन ऑफ दैट पार्टिकल. बट इन दिस केस विच टाइप ऑफ फोर्स इज देयर? सेंट्रीपेटल फोर्स. देन आई कैन राइट एफसीपी, सेंट्रीपेटल फोर्स, मास ऑफ द पार्टिकल. इन दिस केस व्हाट इज द एक्सेलरेशन? रेडियल एक्सेलरेशन. लास्ट वीडियो मध्ये आपण बघितलं आहे द फॉर्म्युला फॉर रेडियल एक्सेलरेशन इज व्हाट? आर ओमेगा स्क्वेअर. ए आर काय? आर ओमेगा स्क्वेअर. रेडियल एक्सेलरेशन चा फॉर्म्युला काय आहे? आर ओमेगा स्क्वेअर. एफसीपी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. एंड हियर सेंट्रीपिटल फोर्स एंड रेडियस वेक्टर बोथ आर अपोजिट डायरेक्टेड, दैट्स व्हाई हियर नेगेटिव साइन. ओके, एफसीपी इज इक्वल टू माइनस एम आर ओमेगा स्क्वेअर इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल फोर्स. ओके, समजलं. आता सेंट्रीपिटल फोर्स चे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. 1, 2, 3, 4 एक्झाम्पल मी दिले आहेत, त्यातून तुम्हाला क्लियर होईल किंवा सेंट्रीपिटल फोर्स नेमका काय आहे. ओके, बघूया फर्स्ट एक्झाम्पल. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय बघा, एक ऑब्जेक्ट आहे जो टाईट केलेला आहे एका स्ट्रिंगच्या एंडला, आणि तो ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ फॉलो करतो किंवा व्हर्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो. म्हणजे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगच्या एका एंडला ऑब्जेक्ट बांधलेला आहे, आणि तो ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल पाथ फॉलो करत असेल किंवा सर्क्युलर व्हर्टिकल पाथ फॉलो करत असेल, कुठलेही म्हणून. ओके, स्ट्रिंग टाईट केलेला आहे ऑब्जेक्टला आणि तो ऑब्जेक्ट गोलगोल फिरतो सर्क्युलर पाथ मध्ये. दुसरा एक्झाम्पल काय बघा, एक सर्क्युलर रोड आहे, कर्व्ड रोड, आणि त्या रोडवरून एक कार मूव्ह होते अलॉंग दिस डायरेक्शन. ओके, म्हणजे त्या कारचं पण मोशन कसं असणार आहे? सर्क्युलर. जर का हा रोड कंप्लीट जर मी केला तर हा सर्कल असं तयार होईल ना, तर हा सेंटर असणार आहे सर्क्युलर मोशन. ओके, तिसरं एक्झाम्पल कशाचं आहे बघा, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आहे सर्क्युलर मोशन. चौथे एक्झाम्पल काय आहे, मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ, मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ. चारही एक्झाम्पल जर तुम्ही कम्पेअर केला तर चारही एक्झाम्पल मध्ये ऑब्जेक्ट, कार, इलेक्ट्रॉन, मून हे मोशन मध्ये आहे, आणि त्या सर्वांची मोशन कोणती आहे? सर्क्युलर मोशन आहे. ओके, आणि या ऑब्जेक्टला, कारला, इलेक्ट्रॉनला आणि मूनला मी पार्टिकल म्हणतो. पार्टिकल का म्हणायचं आहे? कारण जर आपण या ऑब्जेक्टचं कंपॅरिझन केलं, या डायमेन्शन ऑफ द ऑब्जेक्टचं कंपॅरिझन केलं, मी या पाथच्या डायमेन्शन बोलतो, हा पाथ जर आपण कंपेअर केला या ऑब्जेक्ट बरोबर तर हा पाथ खूप मोठा आहे, त्यामुळे त्या मोठ्या पाथमध्ये हा ऑब्जेक्ट आपल्याला काय दिसणार आहे? खूपच स्मॉल. किंवा इथं बघा, हा जो रोड आहे, हा जो रोड मी कम्पेअर केला असं मोठा, तर रोडचं डायमेन्शन खूप मोठं आहे, आणि त्या मोठ्या रोडवरती छोटीशी कार आहे, त्यामुळे या कारला आपण काय म्हणायचं आहे? पार्टिकल. किंवा त्या इलेक्ट्रॉनचं जे ऑर्बिट आहे, या ऑर्बिटचं डायमेन्शन खूप मोठं आहे, त्यामुळं या डायमेन्शनमध्ये हा इलेक्ट्रॉन खूप छोटा दिसणार आहे, त्यामुळे या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणायचं आहे? पार्टिकल. सिमिलरली मून, या मूनचं ऑर्बिट जे आहे ते खूपच मोठं आहे, ॲज कम्पेअर टू द डायमेन्शन ऑफ दिस ऑफ डायमेन्शन्स ऑर्बिट, मून लुक्स लाईक अ व्हेरी स्मॉल पार्टिकल. पार्टिकल मूनला आपण काय म्हणायचं आहे? पार्टिकल. इलेक्ट्रॉन्स पार्टिकल, कार इज अ पार्टिकल, अँड ऑब्जेक्ट इज ऑल्सो द पार्टिकल. ऑल दीज पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड एज वी नो इन सर्क्युलर मोशन देर इज अ फोर्स कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे इथं पण काय असणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. इथं पण काय असणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स पण आहे, पण तो आपण फोर्स नंतर बघणार. आता फक्त आपण काय बघणार आहोत? सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीपिटल फोर्स डायरेक्शन कशी असणार आहे बघा, तर का सर्क्युलर पाथ असेल तर हा सेंटर झाला, तर या डायरेक्शनने काय असणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स डायरेक्शन. इथं बघा, कार अशी मूव्ह होते, म्हणजे हा सर्क्युलर पाथ असणार आहे,
सेंट्रीपेटल असणार आहे, म्हणजे या डायरेक्शनने काय असणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस कार, ओके सेंट्रीपेटल फोर्स. सेम इथं इलेक्ट्रॉन असा मूव्ह होतोय, म्हणजे इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो फोर्स कोणत्या डायरेक्शन असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर, कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल फोर्स. सिमिलरली मोशन मून रिवॉल्व्स अराउंड द अर्थ, सर्क्युलर पाथ असा आहे, म्हणजे या मूनवरती जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. बघा आपण डेफिनेशनमध्ये क्लिअर केलेलं आहे, सेंट्रीपेटल फोर्स ऍक्टिंग अराउंड द रॅडियस टुवर्ड्स द सेंटर, ऍक्टिंग अलॉन्ग द रॅडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, ओके. म्हणजे प्रत्येक केसमध्ये सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे सगळीकडे काय असणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स हा असणार आहे. आणि आपण म्हटलं इथं सेंट्रीपेटल फोर्स इज नथिंग बट अ रिअल फोर्स. आता या केसमध्ये रिअल फोर्सेस वेगवेगळे आहेत. बघा फॉर एक्झाम्पल, पहिलेच एक्झाम्पल आहे, या पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय झालं, बघा एक स्प्रिंग आहे ज्याच्या एंडला एक ऑब्जेक्ट टाईट केलेला आहे आणि तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करतो, म्हणजे या स्प्रिंग मध्ये टेन्शन प्रोड्यूस झालेलं आहे. काय प्रोड्यूस झालेलं आहे, टेन्शन. ड्यू टू दॅट टेन्शन दिस ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा म्हणजे रिअल फोर्स कोणता आहे, टेन्शन आहे, हे टेन्शन आहे म्हणून हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करतो. समजा ही स्प्रिंग ब्रेक झाली, तुटली, तर टेन्शन काय होईल, झिरो होईल. आणि टेन्शन जर झिरो झालं तर हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करेल का, नाही, तो बाहेर पडून जाईल, बाहेर निघून जाईल, सर्क्युलर पाथ फॉलो करणार नाही. म्हणजे आता हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करतो कुणामुळे, फोर्समुळे, रिअल फोर्समुळे. आणि तो रिअल फोर्स म्हणजे काय आहे, टेन्शन. इथं बघा ही कार सर्क्युलर पाथ फॉलो करते कुणामुळे, फोर्समुळे. तो कुठला फोर्स असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर ऑफ द कार अँड सरफेस ऑफ द रोड. रोडचा सरफेस आणि कारचं टायर याच्यामध्ये काय होतंय, फ्रिक्शन होतं. ड्यू टू दॅट फ्रिक्शनल फोर्स दिस कार परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे या केसमध्ये रिअल फोर्स कोणता असणार आहे मुलांनो, फ्रिक्शनल फोर्स. थर्ड एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. यामध्ये पण इलेक्ट्रॉन वरती एक रिअल फोर्स ऍक्ट होतोय आणि त्याच फोर्स आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दिस इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड दिस न्यूक्लियस अराउंड द सर्क्युलर पाथ, ओके. लास्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा मी, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. म्हणजे या मून वरती एक रिअल फोर्स आहे आणि त्या रिअल फोर्स आम्ही काय म्हणतो, आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो झाला तेव्हा हा मून अर्थ होती फिरणार नाही, हा आपला ऑर्बिट सोडून बाहेर निघून जाईल. म्हणजे हा मून आपल्या ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती का फिरतो, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. सेम इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. कार परफॉर्म्स सर्क्युलर पाथ बिकॉज ऑफ द फोर्स कॉल्ड ॲज फ्रिक्शनल फोर्स. अँड ऑब्जेक्ट परफॉर्म्स सर्क्युलर पाथ ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे या चारही एक्झाम्पलमध्ये सर्क्युलर मोशन कॉमन आहे, सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे तिथं सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे आणि त्या सेंट्रीपेटल फोर्सचा जो रोल आहे तो रोल इथं वेगवेगळे रिअल फोर्सेस प्ले करतात. म्हणजे या केसमध्ये सेंट्रीपेटल फोर्सचा रोल कोण करतो, टेन्शन. या एक्झाम्पलमध्ये सेंट्रीपेटल फोर्सचा रोल कोण करतो, फ्रिक्शनल फोर्स. या एक्झाम्पलमध्ये सेंट्रीपेटल फोर्सचा रोल कोण करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या केसमध्ये सेंट्रीपेटल फोर्सचा रोल कोण प्ले करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑल दीज फोर्सेस आर नथिंग बट सेंट्रीपेटल फोर्स विच आर ऍक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अलॉन्ग द रेडियस वेक्टर. ओके अंडरस्टँड, सेंट्रीपेटल फोर्स कन्सेप्ट क्लिअर झाली, फॉर्म्युला आहे, निगेटिव्ह संख्या हे तुम्हाला क्लिअर करून घ्या. आणि काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा किंवा
मला एमबीए करून सुद्धा सांगू शकता. ओके, तर पुढे जाऊया आपण. सेंट्रीपिटल फोर्स झालेला आहे. आता नेक्स्ट जो फोर्सचा टाइप आहे तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स शॉर्ट फॉर्म सी एफ एफ. सिंबल आहे त्याचा एफ सी एफ. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स, व्हॉट इज मीन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज a non-real force. is non-real force. centrifugal force आ गया है, एक non-real force है. it is not the imaginary force. तो imaginary force नहीं है, force है. और कौन सा force है? तो non-real force है. real force अपन मामले से बोलिए चला है. real force का इस्तेमाल है centrifugal force. non-real force का इस्तेमाल है centrifugal force. and this non-real force is also called as pseudo force. what we call pseudo force. आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलं आहे pseudo force is nothing but a non real force which is not imaginary. ओके, आता या सेंट्रीफ्युगल फोर्स ची डेफिनेशन काय समजून घेऊया. पहिल्यांदा मी लिहितो बोर्ड वरती बघा, मग आपण ती डेफिनेशन क्लियर करूया. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ फोर्स एक्टिंग on a particle performing circular motion which is acting along the radius and away from the center. Along the radius and away from the center. Away. How word is important? मग आपण बघितलं होतं हा जो पार्टिकल आहे तो सर्क्युलर पाथ फॉलो करतो. दिस इज सेंटर ऑफ द सर्कल. डायरेक्शन ऑफ द रेडियस वेक्टर. आणि या पार्टिकल वरती जो फोर्स ऍक्ट होतोय जो की अलॉंग दिस रेडियस वेक्टर आहे अँड टुवर्ड्स द सेंटर आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स. आणि इथे या केस मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून लांब, सेंटर पासून अपोजिट जो फोर्स त्या पार्टिकल वरती ऍक्ट होतो त्या फोर्स आपण काय म्हणणार? सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा, सेंट्रीपिटल फोर्स डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रीफ्युगल फोर्स डायरेक्शन अवे फ्रॉम सेंटर. यावरून आपल्याला काय दिसतं? सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. दोन्ही फोर्स आहे पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो याचा अर्थ त्या पार्टिकल वरती दोन्ही फोर्स ऍक्ट होतात. दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड आहे आणि ती मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेम. दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेम असणार आहे बट डायरेक्शन त्याची काय असणार आहे? अपोजिट. डायरेक्शन ऑफ द सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर, डायरेक्शन ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. ओके, समजते? सेंट्रीफ्युगल फोर्स कशाला म्हणायचं आहे? अ फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल विच पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. That force is acts along the radius and away from the center. Such force is called as centrifugal force. The formula for centrifugal force, centrifugal force is equal to what? M R omega square or F C F is equal to M R omega square. बघा, मगाशी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय होता? मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. आता सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? एम आर ओमेगा स्क्वेअर. दोन्ही फॉर्म्युला वरून आपल्याला असं कंपॅरिझन होतं की बाबा दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेम आहे
एका मध्ये माइनस आहे एका मध्ये माइनस नाही आहे म्हणजे काय दोन्ही फोर्स ची डायरेक्शन डिफरेंट आहे बट मॅग्नेट्यूड इज सेम या फोर्स ची मॅग्नेट्यूड या फोर्स ची मॅग्नेट्यूड जर का इक्वल असेल तरच तो पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करणार इफ द मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज मॅक्सिमम दॅन द सेंट्रीफ्युगल फोर्स देन दिस पार्टिकल कम टुवर्ड्स द सेंटर तो पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करणार नाही आहे तो काय होईल तो पार्टिकल आतल्या बाजूला येईल सेंट्रीकडे अट्रॅक्ट होईल आणि जर का द मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन द सेंट्रीपिटल फोर्स देन दिस पार्टिकल मूव्ह अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल या सर्क्युलर ऑर्बिटच्या बाहेर तो पार्टिकल जाईल ओके त्यामुळे पार्टिकल जर का सर्क्युलर पाथ परफॉर्म करायचा असेल तर तिथं सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोन्ही फोर्सचे मॅग्नेट्यूड काय पाहिजे सेम ओके लक्षात येते सेंट्रीफ्युगल फोर्स कशाला म्हणायचा इट इज अ नॉन रियल फोर्स ऑल्सो कॉल्ड अ सिडो फोर्स सिडो फोर्स मध्ये आपण बघितलं होतं एक एक्झाम्पल घेतलं होतं बसचं जेव्हा पॅसेंजर बस मधून ट्रॅव्हल करताय बस या डायरेक्शन चाललेली आहे ओके जर का बसचा ड्रायव्हर ऍक्सिलरेटर प्रेस केला तर त्या बसची त्या बसची वेलॉसिटी काय होईल इन्क्रीज होईल बघा ऍक्सिलरेटर प्रेस केल्यामुळं बसची वेलॉसिटी इन्क्रीज झाली कुठल्या डायरेक्शनने या डायरेक्शनने म्हणजे आपण फोर्स कोणावरती अप्लाय केला बसवरती आणि त्या फोर्समुळे त्या बसची वेलॉसिटी इन्क्रीज झाली त्याच टायमिंगला त्या बसमध्ये असणारे जे पॅसेंजर्स आहेत ते पॅसेंजर्स मात्र मागच्या बाजूला पुश झाले बॅकवर्ड डायरेक्शनने पुश झाले ओके म्हणजे फोर्स तर लावला होता बसवरती पण पॅसेंजर मूव्ह झाले बॅकवर्ड डायरेक्शनने म्हणजे पॅसेंजरवरती कुठला फोर्स लागला त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे नॉन रियल फोर्स अँड दॅट नॉन रियल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिडो फोर्स ऑर वी कॅन से एक्झाम्पल बघूया तुम्हाला अजून क्लिअर होईल सेंट्रीफ्युगल फोर्स एक्झाम्पल ओके फर्स्ट एक्झाम्पल घेऊया तेच कारचं एक्झाम्पल घेतलं आपण हा समजा एक सर्क्युलर रोड आहे सर्क्युलर पाथ आहे आणि या सर्क्युलर रोडवरून एक कार मूव्ह होते विथ व्यवस्थित व्ही ओके जेव्हा ही कार लेफ्ट साईडला टर्न घेईल तेव्हा या कारमध्ये असणारे पॅसेंजर्स राईट साईडला पुश होतात या पॅसेंजरवरती राईट साईडला काय होतं असं एक फोर्स ऍक्ट होतो आणि त्या फोर्समध्ये पॅसेंजर्स या साईडला मूव्ह होतात पुश होतात म्हणून या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे सेंट्रीफ्युगल फोर्स बघा सर्कल पाथ आहे याचा अर्थ हा सर्कल पाथ जर मी कन्सिडर केला तर असं मोठा सर्कल तयार होईल हा इकडे कुठचं सेंटर असणार आहे टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स असणार आहे मॅडम सेंट्रीपिटल फोर्स आणि अवे फ्रॉम द सेंटर हा फोर्स कुठला असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे पॅसेंजरवरती जो फोर्स ऍड झालेला आहे तो कोणता असणार आहे सेंट्री फ्युगल फोर्स ओके ज्यामुळे ते काय होतात बाहेरच्या बाजूला पुश होतात दुसरं एक्झाम्पल आहे ड्रायर इन वॉशिंग मशीन ड्रायर इन वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही जर ड्रायर कडे बघितला तर या ड्रायरचा शेप कसा असतो सिलेंड्रिकल शेप आणि या ड्रायरला काय असतं मॅडम असे होल्स असतात होल्स छिद्रे असतात आणि हा ड्रायर म्हणजे हा सिलेंडर काय होतो रोटेट होतो ओके जर आपल्याला कपडे वाळवायचे असतील जर ओले कपडे आपल्याला वाळवायचे असतील तर आपण काय करतो ते ओले कपडे या ड्रायरमध्ये इन्सर्ट करतो या ड्रायरमध्ये टाकतो ओके जेव्हा ते ओले कपडे या ड्रायरमध्ये जातील आणि आपण हा ड्रायर रोटेट करू तेव्हा त्या कपड्यामध्ये असणारे वॉटर मॉलिक्युल्स काय होतात या होलमधून बाहेर फेकले जातात जेव्हा तो ड्रायर रोटेट होतो फास्ट स्पीड असणार आहे जेव्हा तो ड्रायर रोटेट होईल ना तेव्हा त्या कपड्यामध्ये असणारे वॉटर मॉलिक्युल्स बिकॉज ऑफ दॅट रोटेशन काय होतील सगळे वॉटर मॉलिक्युल्स या होलमधून बाहेर पडतील म्हणजे त्या कपड्यामध्ये असणाऱ्या वॉटर मॉलिक्युल्सवरती कुठला फोर्स असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स जो काय करतो त्या वॉटर मॉलिक्युल्सला बाहेर ढकलतो म्हणजे सर्क्युलर मोशन बाहेर ढकलण्याचं काम कोण करतं सेंट्रीफ्युगल फोर्स आणि ड्रायरमध्ये वॉटर मॉलिक्युलमध्ये वॉटर मॉलिक्युलवरती जो फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत
सेंट्रीफ्यूगल फोर्स. किंवा दुसरे एक एग्जांपल घेऊया, लास्ट एग्जांपल. समजा एक टर्न टेबल आहे, टर्न टेबल एक सरफेस आहे जो कंटिन्यूअसली काय होतो, टर्न होतो, असा रोटेट होतो. ओके, रोटेटिंग टेबल किंवा टर्न टेबल. आणि त्या टर्न टेबलवरती एक पॉइंट ठेवला तुम्ही, पॉइंट. आणि त्या टर्न टेबलचं स्पीड वाढवलं, जेव्हा तुम्ही त्या टर्न टेबलचं स्पीड वाढवाल तेव्हा त्यावरती असणारा जो कॉईन आहे तो कॉईन सेंटरकडे मूव्ह होईल की सेंटरपासून लांब मूव्ह होईल. स्पीड जर वाढवलं तर बघा काय होईल, काय होणार आहे, तो कॉईन सेंटरपासून लांब येईल आणि त्या टर्न टेबलच्या बाहेर जाऊन फेकला जाईल. ओके, म्हणजे समजा हा टर्न टेबल आहे जो की कंटिन्युअसली फास्ट स्पीड रोटेट झाला, तर या टर्न टेबलवरती असणारा जो हा कॉईन आहे, कॉईन आहे रोटेट झाल्यानंतर, टर्न टेबल रोटेट झाल्यानंतर हा पॉईंट काय होतो बघा, बाहेर फेकला जातो. ओके, सेंटरकडे येऊन नेतो, काय होतो, बाहेर फेकला जातो. म्हणजे आउटसाईडला जो फोर्स ऍक्ट होतो त्या कॉईनवरती, त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, सेंट्रीफ्युगल फोर्स. डेफिनेशन काय आहे बघा, फोर्स ऍक्टिंग लॉन्ग रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर, सच फोर्स इज कॉल्ड ऍज सेंट्रीफ्युगल फोर्स. The formula for centrifugal force is FCF is equal to MR omega square. And always remember, centrifugal force is not the imaginary force. Stator force is not the imaginary force. Okay? It is a non-real force. Okay? Understand this point? Centrifugal force. On the particle which is performing circular motion is clear? Now the resultant force acting on a particle performing circular motion is बघा टोटल फोर्स, म्हणजे आपण काय म्हणतो, रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल विच परफॉर्म सर्क्युलर मोशन. असं काय करणार, हा पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, या पार्टिकलवरती दोन फोर्स ऍक्ट होतात. आपण आता बघितलं, एक पहिला फोर्स कोणता, टुवर्ड सेंटर वाला सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. दुसरा फोर्स कोणता ऍक्ट होतो, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल. ओके, या डायरेक्शनने कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रीपिटल सीपी. आणि या डायरेक्शन कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रीफ्युगल एफसीएफ. ओके, टू फोर्सेस हॅविंग इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिटली डिरेक्टेड, सो दॅट द नेट फोर्स, द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल इज द समेशन ऑफ दीज टू फोर्सेस. दोघांची बेरीज जर केला तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, या पार्टिकलचा रिझल्टंट फोर्स मिळणार. सो हियर द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल इज इक्वल टू व्हॉट, सेंट्रीपिटल फोर्स प्लस सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, काय फॉर्म्युला, सेंट्रीपिटल फोर्स मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर. ओके, प्लस व्हॉट, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स काय, फॉर्म्युला काय असणार आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर ओमेगा स्क्वेअर. मायनस प्लस कॅन्सल आउट इच अदर, देन झिरो, वी गेट रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच परफॉर्म्स सर्क्युलर मोशन is always equal to zero. जर काय एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलवरती नेट फोर्स जो असतो तो किती असायला पाहिजे,
झीरो असायला पाहिजे. तर अंतरच तो पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करणार. जर का एफ सी पी किंवा एफ सी एल दोघांची पैकी एकाची जरी मॅग्निट्यूड चेंज झाली तर तो पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करणार नाही. ओके, ऑलवेज रिमेंबर दिस स्टेटमेंट. द रिझल्टंट फोर्स एक्टिंग ऑन द पार्टिकल विच परफॉर्म्स सर्क्युलर मोशन इज ऑलवेज इक्वल टू झिरो. नेट फोर्स इज इक्वल टू झिरो. ओके, होप यू अंडरस्टँड ऑल दीज पॉइंट्स. टुडे वी विल डिस्कस द डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन इन विच वी स्टडी द सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स विथ एक्झाम्पल फॉर्म्युला, अँड लास्ट वी स्टडी द रिझल्टंट फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन द पार्टिकल विच परफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज ॲप्लिकेशन्स ऑफ यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इन दॅट द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ व्हेकल अलॉन्ग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, शेजारी मी डायग्राम दाखवलेले आहे बघा. हा एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे ज्याच्यावरती ही व्हेकल आहे. आता तुम्हाला ही जी व्हेकल आहे तुम्ही ऑब्झर्व करताय, तुम्ही इथं आहात आणि व्हेकल इथं आहे. तुम्हाला ही जी व्हेकल आहे एक बॉक्स टाईप दिसणार आहे, बरोबर. व्हेकल तुमच्याकडे येते अशी व्हेकल. पण हा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक हा कसा आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर आहे. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजेच कसा, समजा फॉर एक्झाम्पल हा एक ट्रॅक आहे, या ट्रॅकची ही इनर साईड आहे आणि आउटर साईड आहे. ओके, आणि हा ट्रॅक जो आहे ना त्याची इनर साईड आणि आउटर साईड एकमेकाला बरोबर लेवलमध्ये आहे. म्हणजे असं नाही आहे आउटर साईड अशी उचललेली आहे, इनर साईड असं खाली गेलेली आहे, असा तिरका ट्रॅक नाही आहे. तो कसा आहे, हा असा आहे, ज्याला आपण काय म्हणणार, हॉरिझॉन्टल ट्रॅक. आणि हा हॉरिझॉन्टल ट्रॅक जो आहे ना तो पुढे जाऊन असं काय होतोय, सर्क्युलर पाथ फॉलो करतो. ओके, आणि त्या सर्क्युलर हॉरिझॉन्टल ट्रॅकवरून ती कार चाललेली आहे मोशन मध्ये. ओके, आपल्या दिसताना मात्र कसं दिसणार आहे, हा जो असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती ही अशी कार तुम्हाला दिसते. तुम्ही इथून ऑब्झर्व करून मी ऑब्झर्व करताय. ओके, ही ट्रॅक आणि व्हेकल. आता ही जी व्हेकल आहे ती ऍक्च्युली मोशनमध्ये आहे. समजा ही व्हेकल स्टेबल असेल, रेस्टला असेल, तर या व्हेकलवरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. ओके, पहिला जो फोर्स आहे तो म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स, ज्याला आपण काय म्हणतो, वेट ऑफ दॅट व्हेकल. त्या व्हेकलचं काहीतरी वेट आहे, बिकॉज ऑफ दॅट वेट अ डाऊनवर्ड फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट व्हेकल, सच डाऊनवर्ड फोर्स इज नोन ॲज एम जी. अँड नेक्स्ट सेकंड टाईप ऑफ फोर्स इज अ नॉर्मल फोर्स विच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ द बॉडी, सर्फेस ऑफ द व्हेकल, अँड विच इज डिरेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे अपवर्ड डायरेक्शननी जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणायचा, आणि डाऊनवर्ड फोर्स, डाऊनवर्ड डायरेक्शन जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, वेट. कधी, जेव्हा हे व्हेकल स्टेबल असेल, रेस्ट असेल. तर जेव्हा ही व्हेकल मोशनमध्ये असेल आणि ही व्हेकल समजा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तेव्हा तिथं तिसरा एक फोर्स ऍक्ट होतो. ओके, आणि त्याच फोर्सला काय म्हणायचं आपण, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बघा, व्हेकल सर्क्युलर ट्रॅक फॉलो करते, त्याचा आपल्या व्हेकलचं मोशन कोणतं आहे, सर्क्युलर मोशन. आणि या सर्क्युलर मोशनमध्ये बेसिक दोन फोर्सेस असतातच, कोणते, एक सेंट्रिपिटल फोर्स, दुसरा सेंट्रिफ्युगल फोर्स. जर हा सेंटर असेल ट्रॅकचा तर टुवर्ड सेंटर जो फोर्स असणार त्याला आपण काय म्हणणार, सेंट्रिपिटल फोर्स. आणि अवे फ्रॉम द सेंटर जो फोर्स असणार त्याला आपण काय म्हणायचं आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, इकडे लक्ष द्या डायग्राम मध्ये बघा. आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल, एन इज द नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन द सर्फेस ऑफ व्हेकल, एम जी इज द डाऊनवर्ड फोर्स कॉल्ड एज वेट ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल, अँड एफ एस इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. एफ एस काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स म्हणतो आपण त्याला. हे कुठे प्रोड्यूस होतं, व्हेकलचं टायर आणि सर्फेस ऑफ रोड. ओके, सर्फेस ऑफ रोड अँड टायर ऑफ द व्हेकल यांच्यामध्ये जे फ्रिक्शन प्रोड्यूस होतं त्याच फ्रिक्शनला आपण काय म्हणायचं आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हे जे काय फ्रिक्शनल फोर्स आहे
याची डायरेक्शन कशी असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दैट मीन्स द फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू द सेंट्रीपिटल फोर्स. कारण सेंट्रीपिटल फोर्स पण कसा असणार आहे टुवर्ड्स द सेंटर आणि फ्रिक्शनल फोर्स पण कसा आहे टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या व्हेकल वरती फ्रिक्शनल फोर्स हा कसा असणार आहे टुवर्ड्स द सेंटर डिरेक्टेड असणार आहे. हे झाले तीन फोर्सेस नॉर्मल फोर्स वेट आणि फ्रिक्शनल फोर्स. बॉडी किंवा व्हेकल सर्क्युलर पाथ फॉलो करते याचा अर्थ तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स पण असणार आहे जो की अवे फ्रॉम द सेंटर असणार आहे. हा काय झाला सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके आता बघा समजा या बॉडीवरती हा नॉर्मल फोर्स आहे ज्याच्यात एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन काय आहे वेट आहे. म्हणजेच हा नॉर्मल फोर्स या वेटला काय करतो बॅलन्स करतो. ओके सिमिलरली हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे या फ्रिक्शनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. म्हणजे या फ्रिक्शनल फोर्सला हा सेंट्रीफ्युगल फोर्स काय करतो बॅलन्स करतो. बॅलन्स करतो म्हणजेच काय समजा फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कमी असेल तर काय होईल की व्हेकल सेंटरकडे मूव्ह होईल सर्क्युलर पाथ फॉलो करणार नाही ती व्हेकल काय होईल सेंटरकडे मूव्ह होईल. आणि समजा सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असेल आणि फ्रिक्शन फोर्स कमी असेल म्हणजे दोन्ही एकमेकाला बॅलन्स होत नसतील तर ही व्हेकल त्या सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर जाऊन पडेल. आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला ती व्हेकल स्लिप होईल किंवा स्किड होईल. ओके जर तसं व्हायचं नसेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स हे दोन्ही एकमेकाला काय व्हायला पाहिजे बॅलन्स व्हायला पाहिजे. म्हणजेच या दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. सेम नॉर्मल फोर्स आणि वेट यांची मॅग्निट्यूड काय पाहिजे सेम. जर का हा फोर्स कमी आणि हा फोर्स जास्त झाला तर काय होईल की व्हेकल वरती वरती जाईल. पण असं पॉसिबल आहे का नाही. म्हणजेच नॉर्मल फोर्स आणि वेट एकमेकाला काय करतं बॅलन्स करतं. फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे एकमेकाला काय करतं बॅलन्स करतं. दिलेलं बघा द फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन दॅट व्हेकल आर बॅलन्सेस. विच फोर्सेस आर बॅलन्सेस विथ इच अदर हिअर The weight mg is balanced by the force of normal reaction. Mg balanced by normal reaction means the magnitude of mg is equal to the magnitude of normal force. Similarly, the force of static friction is balanced by the centrifugal force. The centrifugal force Fs is equal to FCF. The magnitude of frictional force is equal to the magnitude of centrifugal force. Okay. As we know, the magnitude or the formula for centrifugal force is mr omega square. Therefore, Fs is equal to mr omega square. But we know V is equal to r omega. Therefore, omega is equal to what? V by r. Put this value of omega V by R. We get Fs as it is, M as it is, R into omega square put karna hai, V square upon R. And just guide me, omega square hai, and V square upon R. It is like that, V square upon R square. And R, R cancel away, I have that, M V square upon R. This is the formula for force of static friction in the form of linear velocity. Okay, where r is the radius of that circular track, m is the mass of vehicle, v is the speed of that vehicle, and fs is the frictional force, or we can say force of static friction between tires of the vehicle and surface of the road. Okay. This equation balances call equation number 1. This equation balances call equation number 2. Now, from equation 1 and 2, dividing equation 2 by 1, we get Fs divided by m together. So, what will we do? M v square upon r divided by mg. And this Fs upon m is equal to what? M v square upon r divided by mg. M and get cancel, I will V square upon R. V square upon R. Equation number 3. Okay. Equation number 4 is
कसाला समझ गया हम। फॉर अ गिवन ट्रैक, फॉर अ गिवन ट्रैक द रेडियस ऑफ दिस सर्कुलर ट्रैक इज कॉन्स्टंट। जर या सर्क्युलर ट्रैक ची रेडियस कॉन्स्टंट असेल, व्हीकल सेम आहे, चेंज करायचं नाहीये, रोड तोच आहे, रेडियस ऑफ दॅट रोड इज कॉन्स्टंट आहे, तेव्हा जर काही व्हीकलचं स्पीड इन्क्रीज झालं, जर काही व्हीकलचं स्पीड इन्क्रीज झालं तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो इन्क्रीजेस। कोण सांगतं? हा फॉर्म्युला बघा, या फॉर्म्युलामध्ये बघा, जर का आता व्हीकल आहे, व्हीकलचं मास कॉन्स्टंट असणार आहे एम कॉन्स्टंट, आपण म्हटलं त्या सर्क्युलर ट्रॅकचा रॅडियस कॉन्स्टंट आहे, इमॅजिन केलं आपण इफ द रॅडियस ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक इज कॉन्स्टंट, देन इफ द व्हेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ दॅट व्हीकल चेंजेस, स्पीड ऑफ द व्हीकल इज इन्क्रीजेस, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो इन्क्रीजेस। यू कॅन राईट फॉर अ गिवन ट्रॅक आर इज कॉन्स्टंट, दस स्पीड ऑफ द व्हीकल increases, force of static friction also increases. Now the maximum value of force of static friction is, आता इथं बघा force of static friction हे change होतं कमी किंवा जास्त, the maximum the limiting value, the maximum limiting value of force of static friction, तर formula काय असणार आहे तर तो हा, the maximum limiting value of the force of static friction is always equal to mu s into n, where mu s is constant called as coefficient of static friction and n is the normal reaction or normal force. Okay, हा फॉर्म्युला मी रिअरेंज करतोय, हा जो n आहे तो मी असे लिहितो, म्हणजे काय मिळेल आपल्याला, f s maximum upon n is equal to mu s, f s maximum upon n is equal to mu s, Call equation number 4. Now, the maximum safety speed of the vehicle is, या vehicle maximum safety speed काय असणार आहे त्याचा फॉर्म्युला आपण आता डिराइव करू। ओके, कळते का बघा, सर्क्युलर ट्रॅक आहे, जर का स्ट्रेट पाथ असेल, ट्रॅकचा जो काय शेप आहे तो स्ट्रेट असेल, तर त्या स्ट्रेट ट्रॅक वरून कारचं स्पीड जर हाय असेल तर काय फरक पडत नाही, पण समजा तो ट्रॅक सर्क्युलर असेल आणि आपण हाय स्पीडनं जर गेलो तर तिथं ऍक्सिडेंट होण्याची पॉसिबिलिटीज आहे, कार स्लिप किंवा स्किड होण्याचे चान्सेस असतात। ठीक, त्यामुळं जिथं कुठं सर्क्युलर ट्रॅक असतो, जिथं कुठं टर्न असतो, तिथं आपण काय करतो, आपल्या व्हेकलचं स्पीड कमी करतो, म्हणजे मॅक्सिमम किती स्पीडनं जर आपण गेलो तर आपण तो ट्रॅक सेफली टर्न करतो। ओके, ते मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला आपण डिफाईन करूया, यासाठी मॅक्सिमम सेफ्टी स्पीड of the vehicle is from this formula equation number 4, काय आहे equation number 4 आणि equation number 3। ओके, from equation 3 fs by n, इथे काय लिहिलं बघा fs by n, पण हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये आपण काय चेंज काय केलं बघा, आपण जो फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत तो कशा कोणाचा असणार आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा, हा जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी असणार आहे, जस्ट स्पीड आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। आता आपल्याला काय करायचं आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड म्हणजे तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पण काय असलं पाहिजे, मॅक्सिमम, म्हणजे इथे मी लिहितो बघा, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम डिवाइडेड बाय एन एज इट इज, डिवाइडेड बाय एन एज इट इज, आणि हा एफ एस मॅक्सिमम अपॉन एन म्हणजे काय असणार आहे मला, म्यू एस, हा म्यू एस मी लिहिलेला आहे। ओके, आणि दिस इज इक्वल टू व्हॉट, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, पण इथे एफ एस मॅक्सिमम आहे म्हणून इथे काय लिहिणार आहे, व्ही व्ही पण काय असणार आहे, मॅक्सिमम, म्हणजे इथे मी लिहिलं व्ही मॅक्स स्क्वेअर, Vmax square upon Rg as it is, because R is constant, G is also constant. Okay, now rearrange the curve. Okay, Vmax square is equal to, हा जो Rg आहे काय मिळेल, म्यू एस आर जी, म्हणजे Vmax square तुम्हाला काय मिळेल, Vmax square is equal to म्यू एस आर जी, therefore Vmax is equal to under root म्यू एस आर जी, where mu s is constant called as coefficient of static friction, r is constant which is known as radius of the circular track, and g is also constant which is acceleration due to gravity, means this formula is stands for maximum safety speed of the vehicle if the radius of the circular track
increases, then the maximum safety speed also increases. म्हणजेच मी तर डायग्राम दाखवत ठेवलेलं होतं बघा. समजा हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे ज्याचा हा रॅडियस आहे आणि हा दुसरा एक सर्क्युलर ट्रॅक आहे ज्याचा काय असणार आहे बघा. इथे कुठं सेंटर असेल हा रॅडियस असणार आहे. या सर्क्युलर ट्रॅकचा हा रॅडियस, कारण हा सर्क्युलर ट्रॅक जो मी कन्सिडर केला हा सर्क्युलर मोठा होणार आहे, रॅडियस जास्त असणार आहे. ओके, जर का स्मॉल रॅडियस असेल तर इथे बघा आपल्याला जर टर्न सेफली टर्न घ्यायचं असेल तर आपल्याला कारचं स्पीड काय करावं लागेल, कमी करावं लागेल. इथं मात्र बघा रॅडियस जास्त आहे सर, तर या ट्रॅक वरून आपण मॅक्सिमम स्पीड न सुद्धा हा टर्न घेऊ शकतो. म्हणजेच मॅक्सिमम सेफ्टी स्पीड इन्क्रीज होतं कधी, रॅडियस इन्क्रीज झाल्यावर. मॅक्सिमम स्पीड सेफ्टी स्पीड कमी होतं कधी, रॅडियस कमी झाल्यावर. द रॅडियस ऑफ द ट्रॅक इन्क्रीजेस, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ऑल्सो इन्क्रीजेस इफ. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ हॉरिझॉन्टल ऑफ अ व्हेकल अलॉन्ग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, द नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ UCM इज वेल ऑफ डेथ. याला आपण मौत का कुवासा देखील म्हणतो. म्हणजे यात्रेमध्ये एक सिलेंड्रिकल शेपचं एक विहीर असते बघा, आणि त्यामध्ये बाईक रायडर आपला स्टंट दाखवत असतो. तो बाईक त्या वेलमध्ये असा हॉरिझॉन्टली मूव्ह होत असतो फास्ट स्पीड. ओके, तेच आपण काय म्हणतो, मौत का कुवा किंवा वेल ऑफ डेथ. आता यामध्ये बघा, इथे जी व्हेकल असणार आहे बाईक रायडरची व्हेकल, ती व्हेकल असं सर्क्युलर पाथ फॉलो करणार, सर्क्युलर पाथ. आणि आता आपलं एम काय आहे, त्या व्हेकलचं मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे. मग अशी काय होतं बघा, मग असं आपलं स्पीड जी होतं ती मॅक्झिमम स्पीड टाकतं आपण. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल किती असायला पाहिजे, UCM. म्हणजेच हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती जर का त्या व्हेकलचं स्पीड याच्यापेक्षा जास्त झालं तर तिथं ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे सर्क्युलर ट्रॅकवरती व्हेकलचं स्पीड कमी असेल तर चालेल, पण या लिमिटपेक्षा मॅक्झिमम जर झालं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. या केसमध्ये मात्र उलट असणार आहे. डेथ ऑफ व्हेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल. कारण जर का या व्हेकलचं स्पीड मॅक्झिमम असणार आहे एक ठराविक पॉईंट क्लास, त्याचं स्पीड कमी होऊ शकतं. त्याच्यापेक्षा जर का स्पीड कमी झालं, त्या व्हेकलचं स्पीड जर का व्ही मिनिमम पेक्षा जर कमी झालं तर ती व्हेकल खाली पडू शकते. त्यामुळं यामध्ये व्ही मॅक्झिमम आपण काढलं होतं, त्यामध्ये काय आहे व्ही मिनिमम. लक्षात येते का बघा, प्रॅक्टिकली विचार करा, सर्क्युलर ट्रॅकवरती मिनिमम स्पीडनं जर गेलो आपण तर आपण सेफली टर्न घेऊ शकतो, पण या डेथ ऑफ व्हेलमध्ये जर का व्हेकलचं स्पीड खूपच कमी असेल तर ती व्हेकल हा सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करणार नाही. मिनिमम स्पीडला ती व्हेकल खाली पडेल. त्या व्हेकलला जर सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करायचा असेल तर तिथे स्पीड ऑफ द व्हेकल हे मॅक्सिमम पाहिजे. ओके, म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे हे आपण आता काढायचं आहे. ओके, त्यासाठी बघा हे डायग्राम समजले का तुम्हाला, एक सिलेंड्रिकल शेपचं व्हेल आहे. ओके, आणि यामध्ये इथे व्हेकल आहे. ओके, आणि ही व्हेकल सर्क्युलर ट्रॅक फॉलो करते अशी आतमध्ये सर्क्युलर. ओके, दिस इज द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. नाउ जर काही व्हेकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर या व्हेकलला व्हेकलच्या सर्फेसला परपेंडिक्युलर हा एक नॉर्मल फोर्स असणार आहे. बघा ट्रॅक असा आहे, मागाचा ट्रॅक असा होता, हा असा ट्रॅक होता हॉरिझॉन्टल, ही कार होती, ही व्हेकल होती. ओके, या व्हेकलला व्हेकल सर्फेसला हा नॉर्मल फोर्स होता परपेंडिक्युलर. इथं काय असणार आहे बघा, ट्रॅक असा आहे व्हर्टिकल होते का बघा, आणि व्हेकल अशी आहे, व्हेकल अशी या डायरेक्शन काय असणार आहे नॉर्मल फोर्स. बरोबर, त्याचबरोबर या व्हेकलचं काहीतरी वेट आहे आणि ड्यू टू दॅट वेट द डाऊनवर्ड फोर्स इज ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड MG. MG इज द वेट विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, कॉल्ड ॲज डाऊनवर्ड फोर्स. ओके, आणि ही व्हेकल मोशनमध्ये आहे, सर्क्युलर मोशन. त्यामुळं या वेलचं सर्फेस आणि त्या व्हेकलच्या टायरचा सर्फेस यामध्ये काय होतं, फ्रिक्शन. अँड ड्यू टू दॅट फ्रिक्शन दिस व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन.
आणि त्या फ्रिक्शनचा त्या फ्रिक्शनल फोर्सचा फोर्सचे रिएक्शन कसे असणार आहे या डायरेक्शन ओके फ्रिक्शनल फोर्सचे रिएक्शन इकडे असणार आहे ओके सर पेस ऑफ द रोड बघा हा सर काय मगाशी केस मध्ये काय होतं हा सर पेस ऑफ द रोड की व्हेकलचं टायर इकडे काय होतं रोडला बरोबर इकडे डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सेम दिस इज द सरफेस ऑफ द व्हील एंड दिस इज द टायर ऑफ द व्हीकल फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स दिस डायरेक्शन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ओके मीन्स व्हाट इन दिस डायग्राम द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज बॅलन्सेस द वेट एमजी मीन्स द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ वेट सिमिलरली इन दिस केस इन दिस डायरेक्शन देयर इज अ नॉर्मल डायरेक्शन विच इज पॉइंटेड टुवर्ड्स द सेंटर एंड वी नो दॅट अ फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स दॅट सेंटर इज कॉल्ड अ सेंट्रीपिटल फोर्स दॅट मीन्स दिस नॉर्मल फोर्स इज नथिंग बट व्हॉट सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे इथं सेंट्रीपिटल फोर्सचा रोल कोण करतं नॉर्मल फोर्स आणि ह्या नॉर्मल फोर्सला अपोजिट डायरेक्शन म्हणजे सेंट्रीपिटल फोर्सला अपोजिट डायरेक्शन काय असणार आहे हा अवे फ्रॉम सेंटरवाला सेंट्रीफ्युगल फोर्स ओके म्हणजे इथं नॉर्मल फोर्सला हा सेंट्रीफ्युगल फोर्स काय करतो बॅलन्स करतो म्हणजे नॉर्मल फोर्सची मॅग्निट्यूड आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड काय असणार आहे सेम असणार आहे बघा या केसमध्ये मी काय सांगतो द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट व्हीकल आर बॅलन्सेस सच दॅट द वेट ऑफ दॅट व्हीकल इज बॅलन्सेस द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ओके अँड नॉर्मल रिएक्शन नॉर्मल फोर्स इज बॅलन्सेस बाय द सेंट्रीफ्युगल फोर्स द फॉर्म्युला फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स इज एम आर ओमेगा स्क्वेअर अँड पुट द व्हॅल्यूज ऑफ ओमेगा ओमेगा मीन्स व्हॉट वी बाय आर ओमेगा स्क्वेअर मीन्स वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर पुट करा व्हॅल्यू आर आर गेट कॅन्सल एक आर राहणार आहे नॉर्मल फोर्स इज इक्वल टू एम वी स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन नाउ द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यूएस ए मगाच्या केसमध्ये काय होतं मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती होतं इज इक्वल टू म्यूएस एन या केसमध्ये मिनिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे जे की किती असणार आहे इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यूएस ए लक्षात येते का बघा वेअर म्यूएस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यूएस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ओके नाउ फ्रॉम दिस फॉर्म्युला एफ एस मीन्स व्हॉट एफ एस मीन्स एम जी पुट द व्हॅल्यू एफ एस एम जी एफ एस ची मी काय पुट केलेलं एम जी लेस दॅन ऑर इक्वल टू म्यूएस एज इट इज नॉर्मल फोर्स बॅलन्स बाय दिस फोर्स एम यू स्क्वेअर अपॉन आर नॉर्मलच्या बदल मी काय पुट करतो एम यू स्क्वेअर अपॉन आर ओके therefore mm get cancel g is equal to mu s v square upon r therefore v is equal to under root rg upon mu s and this v is we call as v minimum the minimum speed of the vehicle because here the force of static friction is always less than or equal to mu s that's why the maximum set the minimum set speed also the under root of rg upon mu s this is the formula stands for v minimum baka first application madhe v maximum is equal to under root mu s rg and depth of wall ya application madhe second application madhe apan kay kela v minimum cha formula apan kay put kela under root rg upon mu s ऑलवेज गिवन फॉर्म्युला लक्षात ठेवा ओके मॅक्झिमम सेफ्टी स्पीड सर्क्युलर ट्रॅकवरती असणार आहे मिनिमम सेफ्टी स्पीड डेप्थ ऑफ वॉलमध्ये असणार आहे ओके थँक्यू